नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज बनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाच्या औपचारिक साधून 9 ऑगस्ट रोजी मुंबई ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिनी महाराष्ट्र बंद मध्ये सक्रिय सहभाग घेऊन लोहा बंद पुकारला होता. या बंदला लोहावासियांनी मोठा प्रतिसाद दिला व बंद शांततेत केले व शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. गेले 23 दिवसापासून राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, मेगाभरती रद्द करण्यात यावी यादी मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी तीव्र आंदोलन केले असून आज दिनांक 9 ऑगस्ट क्रांतीदिनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक दिली. या हाकेला लोहा शहरातील प्रचंड प्रतिसाद मिळाला असून लोहा शहर 100% कडकडीत बंद करण्यात आले. शाळा महाविद्यालय सुट्टी देण्यात आली. एसटी महामंडळाने बसेसची प्रवासी वाहतूक बंद ठेवली. यामुळे लोहा येथील बसस्थानक शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, प्रतिष्ठाने, हॉटेल, गाडे, खाजगी बसेस, टॅक्सी, ॲटो यादी बंद ठेवण्यात आले. यामध्ये शहरात अधिकच मुस्लिम बांधवांचे व्यवसाय होते. मुस्लिम बांधवांनी कडकडीत बंद ठेवून मराठा आरक्षण मिळावे व यासोबतच मुस्लिमांना, धनगरांना आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जनतेचे मत लाईव्हशी बोलताना आपले मत व्यक्त केले. अस्सलाम वालेकुम. आज लोहा शहर में मराठा आरक्षण के लिए जो मोर्चा रखा गया है, इसलिए हम सभी फुटपाथ वाले जो है तो पूरे गाड़े बंद रख के आज मराठा आरक्षण के लिए प्रतिनिधि दे रहे हैं. तो इसी के साथ साथ जो है तो मराठा आरक्षण के लिए भी उसके साथ साथ जो है तो मुसलमानों को भी आरक्षण मिलना चाहिए, यही हमारी सरकार से गुजारिश है और यही विनंती है कि बड़े भाई के साथ साथ जो है तो छोटे भाई को भी आरक्षण मिलना चाहिए. अस्सलाम वालेकुम. महाराष्ट्र के अंदर मराठा क्रांति चौक मोर्चे का आह्वान किया गया था, इसी के मद्देनज़र पर हम सब गाड़ी वालों ने, दुकान वालों ने दुकानें बंद रखकर मराठा समाज को जाहिर प्रतिंबा दिया है. इसी के साथ साथ हम सरकार से रिक्वेस्ट करते हैं कि मराठा समाज को आरक्षण दे और इसी के साथ साथ मुसलमानों को भी आरक्षण दिया जाए. आज दिनांक 9 ऑगस्ट सर्व मराठा साहित्य आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदचं आवाहन केला होता. तरी आम्ही सर्व मुस्लिम बांधवांना, मराठ्यांना सहकार्य करता आणि त्यांना सहकार्य केला. आणि आमची मागणी आहे सरकारला की मराठ्यासोबत जे आहे तर मुसलमानांनाही आरक्षण दिला पाहिजे, कारण मोठा भाऊसोबत छोटा भाऊ पण आहे. आणि आमचा मुद्दा जे आहे तर मराठ्यांना आरक्षणसोबत जे आहे तर मुसलमानांना पण आरक्षण दिला पाहिजे, आमची एवढीच मागणी. जोर से बोलो, जोर से बोलो.